आता बातमी आहे अपघाताची. मुंबई गोवा महामार्गावर आयशर टेम्पो आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात हळवल येथील विलास गंगाराम ठाकूर यांचा जागीच मृत्यू झालाय. कणकवली सह्याद्री हॉटेलसमोर हा अपघात झालाय. अपघाताचे वृत्त समजताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी पंचनामा केला. टेम्पो चालक जितेंद्र जगताप याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत. आयशर टेम्पो चालक जितेंद्र जगताप हा आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो घेऊन गोव्याच्या दिशेने जात होता. त्याच दरम्यान कणकवली इथल्या सह्याद्री हॉटेल येथून महामार्गावर दुचाकीने येणारा चालक विलास गंगाराम ठाकूर याची धडक आयशर टेम्पोला बसली. ही धडक एवढी भीषण होती की विलास ठाकूर हा सुमारे 15 फूट फरफटत गेला. यात विलास ठाकूर हा युवक जागीच ठार झाला. अपघाताची वार्ता कणकवली पोलिसांना समजताच घटनास्थळी कणकवली पोलिसांनी धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. विलास ठाकूर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. तो युवक हळवळ येथील असल्याचे समजताच हळवळ ग्रामस्थ आणि कणकवलीवासियांनी अपघातस्थळी धाव घेतली. महामार्गावर अपघात झाल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडीही झाली होती. कणकवली वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जमावाला पांगवत महामार्ग पुन्हा सुरळीत केला. विलास गंगाराम ठाकूर हे गवंडी काम करून आपला आणि आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. विलास ठाकूर यांच्या जाण्याने हळवळ गावावर शोककळा पसरली आहे. परेश कांबळी, कोकण नाऊ, कणकवली.